नमस्कार श्रोते हो, नेहमीप्रमाणे आपल्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। आज आपण वृक्षारोपण करणार आहोत। सौंच्या पिंपळ पूजेचे व्रत झाल्यानंतर घरातील पिंपळाचं जे रोपटं आहे त्याचा आपण आता प्लांटेशन करणार आहोत। चला तर मग जाऊया पिंपळाच्या वृक्षाचं प्लांटेशन करण्यासाठी, आणि तेही अगदी निसर्गरम्य ठिकाणी। आणि कुठे तर धात्रक फाटा येथील महादेवाचं जे मंदिर आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये आपण हे पिंपळाचं वृक्ष लावणार आहोत, पिंपळाचं रोपटं लावणार आहोत। बघा, या ठिकाणी अगदी सुंदर असं मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत, मुलं खेळत आहे बघा या ठिकाणी। आणि आपण आता पोचलोय आपलं रोपटं आणि ते वृक्षारोपण करण्यासाठी लागणारं साहित्य घेऊन। माझ्यासोबत आहेत माझी सौ आणि कन्या परनवी। आणि आता बघा, आपल्याला जी जागा आहे ती मिळालेली आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पिंपळाचं रोपटं लावायचं आहे ती जागा। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीनुसार आम्ही जेव्हा वृक्षारोपणाचं काम करत होतो त्यावेळेसच काही बच्चे कंपनी येऊन बसली आणि तिने आमचे छानपैकी बाल सवंगडी झाले, त्यांनी खूप मदत केली, खूप मजा येते आहे। सर्वप्रथम आपण ती जी जागा आहे ती व्यवस्थित करून घेतली रोपटं लावण्यासाठी, हे मुलं सुद्धा छानपैकी मदत करत आहे। आजचे लहान मुलांना सुद्धा प्लांटेशन बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, किती छान मदत करत आहे बघा ते। एक वेगळा आनंद होतोय आणि अशा पद्धतीने आपलं प्लांटेशन झालेलं आहे। आता आपल्याला या रोपट्याला पाणी द्यायचं आहे, त्याच्या अगोदर तिथली माती सावरा सावर करून आपण ह्या झाडाला पाणी देणार आहोत। बघा अशा पद्धतीने अगदी हलतं झुलतं झाड आपल्याला दिसतंय, भविष्यात हेच झाड वाढून सगळ्यांना ऑक्सिजन देईल या शंकाच नाही। बघा हे माझे बाल सवंगडी परनवीबरोबरचे कशा पद्धतीने पाणी आणताय बघा। आमच्याकडे तशा प्रकारचं कुठलंही पॉट नसताना देखील या मुलांनी आजूबाजूवरून या वस्तू गोळा करून पाणी टाकण्याचं काम केलेलं आहे। बहुत बढिया आणि एक वेगळा अनुभव होता आमच्यासाठी, त्याची एक वेगळी अनुभूती घेतली। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं प्लांटेशन झालंय, धन्यवाद, थँक्यू।